महावितरणनं सुरू केलेल्या सक्तीच्या वीज वसुली विरोधात 19 मार्चला राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय. 19 मार्चच्या दिवशी राष्ट्रातील पहिली शेतकऱ्याची आत्महत्या झाली होती, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या व्यथा मांडण्यासाठी याच दिवसाची निवड करण्यात आल्याचं शेट्टी म्हणाले. या संदर्भात राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. एकीकडे सरकारनं आश्वासन दिलेलं होतं पण ते आश्वासन सरकार पाळताना दिसत नाही आहे, त्यामुळे आता याला घेऊन कोल्हापुरात बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राजू शेट्टी होते त्या बैठकीला, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते. आपण त्यांच्याशी बोलूयात की नेमकी भूमिका काय ठरलेली आहे, कशाप्रकारे सरकारनं जी आता सक्ती सुरू केलेली आहे, महावितरणनं सक्ती सुरू केलेली आहे, त्याला उत्तर दिलं जाणार आहे. आमची मागणी होती लॉकडाऊनच्या काळातील 3 महिन्याचे वीज बिल माफ करावं. त्या मागणीच्या संदर्भात काय निर्णय झाला, काय चर्चा झाली, आणि काही निर्णय झालेला नसताना मग ही स्थगिती का उठवली, हे 2 मंत्र्यांमधलं भांडण आहे का, हे सरकार पक्षामध्ये असणाऱ्या 2 पक्षांमधलं भांडण आहे का, नेमकं काय आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. ऊर्जा मंत्र्यांनी घोषणा केली म्हणून त्याला अर्थमंत्र्यांनी विरोध केला, आता अर्थमंत्र्यांनी स्थगिती दिली म्हणून ऊर्जामंत्र्यांनी सक्तीनं कनेक्शन तोडा असं सांगितलं, असं आहे का? मग 2 मंत्र्यातल्या भांडणात, 2 पक्षाच्या भांडणामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा जीव जातोय. एक तर 31 मार्च जवळ आलेला आहे, बँकांचा तगादा सुरू झालेला आहे, बँका गप्प बसत नाहीत, त्या वसुली करतायत. दुसऱ्या बाजूला वर्षभराचं थकलेलं वीज बिल अचानक आता कुठलं आणायचं, कसं भरायचं? कॅमेरा ओंकारगिरीचा प्रताप नाईक, झिमड्या, कोल्हापूर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक करणाऱ्या किसान रेलमध्ये आता मालाची ऍडव्हान्स बुकिंगच बंद करण्यात आली आहे, त्यामुळे नगर नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष परराज्यात पाठवणं कठीण झालंय. कोपरगाव रेल्वे स्थानकावर बुकिंगऐवजी माल पाठवायचा असल्यास अर्ज करण्यास शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय. त्यातच कोपरगावला येईपर्यंत रेल्वेत केवळ सांगोला आणि परिसरातलाच माल असल्यामुळे किसान रेल्वे ही केवळ सोलापूर सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचीच आहे का, असा सवाल नगर नाशिककर शेतकरी करू लागले. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावच्या श्री क्षेत्र नस्तनपूर इथली शनी अमावस्येनिमित्त भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. शनी अमावस्येच्या निमित्तानं लाखो भाविक शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी इथं येतात, मात्र नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शनेश्वर ट्रस्टच्या विश्वस्तांनी ही यात्रा रद्द केली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात चिखली इथं घराचं खोदकाम करताना 216 सोन्याची नाणी सापडली आहेत. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ही सोन्याची नाणी ठेवण्यात आली आहेत. जवळपास 2 किलो 357 ग्रॅम इतकं वजन असलेल्या या सोन्याच्या नाण्यांची किंमत बाजारभावानुसार 1.5 कोटींच्या घरात आहे. ही नाणी 1835 ते 1889 या सालातील सिराजुद्दीन मोहम्मद शाह बहादूर दुसऱ्या राजवटीतील असण्याचा अंदाज आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे